नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, आज आपण बीड लोकसभा मतदारसंघामधल्या तर सगळ्यात सुरुवात करूयात की प्रीतम मुंडे ह्या आता विधानसभा लढणार, तर त्या कुठून लढणार? त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांच्या अवतीभोवतीच्या मंडळींनी प्रीतमताईंनी पाथर्डी शेवगाव जो अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधला मतदारसंघ आहे तिथनं लढावं, किंवा काही कार्यकर्ते म्हणतात की गंगाखेड विधानसभा मतदारसंघामधनं लढावं जो परभणी लोकसभेचा भाग आहे, त्यानंतर पुढील तीन जे मतदारसंघ आहेत ते बीड लोकसभेतले आहेत, त्यातल्या माजलगावमधनं देखील प्रीतम मुंडेंनी लढावं असं काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. काहींचं म्हणणं आहे की प्रीतमताईंनी गेवराई विधानसभा मतदारसंघामधनं लढावं, तर काहींचं म्हणणं आहे की आष्टी विधानसभा मतदारसंघामधनं लढावं. आता या पाच विधानसभा मतदारसंघांपैकी प्रीतम मुंडे ह्या कुठून लढू शकतात, किंवा या पाच मतदारसंघांपैकी प्रीतम मुंडे यांच्यासाठी अनुकूल असलेला मतदारसंघ कोणता आहे, या सगळ्या गोष्टींचा आढावा आजच्या या व्हिडिओमधनं आपण घेतो. तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेसवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर मंडळी, सुरुवात करणार आहोत प्रीतम मुंडे यांच्या राजकीय प्रवासाबद्दल. प्रीतमताई मुंडे या 2019 बीड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार झाल्या. त्यावेळेस त्यांनी बजरंग सोनवणे यांचा पराभव केला, त्या विजयी झाल्या, आणि पुढे पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकत्र आले, कारण महायुतीमध्ये अजित पवारांचा पक्ष हा सामील झाला, आणि त्यामुळे या बीड लोकसभा मतदारसंघामधून प्रीतम मुंडे यांची उमेदवारी नाकारण्यात आली. ती उमेदवारी पंकजा मुंडे यांना देण्यात आली. पंकजा मुंडे या लोकसभेसाठी लढल्या आणि त्यांचा पराभव झाला. जातीच्या राजकारणावर वंजारी एकवटला, किंवा मराठा एकवटला, जातीच्या राजकारणावर मराठा समाज एकवटला, वंजारी समाज एकवटला, अशा विविध पद्धतीच्या गोष्टी लोकसभेच्या दरम्यान घडल्या. त्याचा फटका आणि काही प्रमाणात फायदा हा एकमेकांना उमेदवारांना झाल्याचं आपण पाहिलं. तो विषय परत एकदा नको, तर पुढे जाऊयात. तर जातीचं राजकारण हे सगळ्यात मोठं बीड जिल्ह्यातल्या लोकसभा मतदारसंघामध्ये बघायला मिळालं. बजरंग बाप्पा सोनवणे यांचा विजय झाला, पंकजाताईंचा पराभव झाला. आता पराभवाची कारणं शोधायला गेले तर वेगवेगळे कारणं समोर येतात. मग त्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा समोर येतो, त्याचबरोबर माधव पॅटर्न याच्यावरती देखील मोठ्या प्रमाणात बोललं गेलं. या सगळ्या गोष्टींचा परिपाक जर आपण पाहिला, एकंदरीत पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. प्रीतम मुंडेंची जी जागा होती, जे लोकसभेची जी त्यांची जागा होती प्रीतम मुंडे यांची, ती जागा त्यांना त्यांच्या भगिनींना द्यावी लागली, पंकजा मुंडेंना द्यावी लागली, आणि त्यांचं राजकीय पुनर्वसन हे आता कसं होणार, किंवा पंकजा मुंडे ह्या लोकसभेला लढल्यामुळे प्रीतम मुंडे ह्या लढू शकल्या नाही, तर मग त्या आता विधानसभेला लढणार का, आणि त्यांचे कार्यकर्ते पंकजा मुंडे यांचे समर्थक, प्रीतम मुंडे यांचे समर्थक हे म्हणतात की आता त्यांनी विधानसभेला लढलंच पाहिजे. परंतु या 4 ते 5 मतदारसंघांपैकी कुठल्या मतदारसंघातून लढलं पाहिजे याच गोष्टीचा तो आढावा आपण घेतो. तर मंडळी, आपण हा जो फोटो जर पाहिला तर या फोटोमध्ये बीड जिल्ह्यातल्या राजकारण्यांची गर्दी आपल्याला दिसते. प्रकाश सोळंके आहेत आणि इतर मंडळी देखील आहेत. तर नगर जिल्ह्यामधली ही काही मंडळी आहेत. सुजय विखे आहेत, मोनिकाताई राजळे आहेत, त्यानंतर शिवाजीराव कर्डिले आहेत. तर अशी मंडळी ही समोर पंकजाताईंच्या समोर उभी असताना आपल्याला दिसतात. एकंदरीत काय, तर नगर जिल्ह्यात आणि बीड जिल्ह्यात असा जो लागून जो भाग आहे, आष्टी पाटोदाचा जो भाग आहे, त्या भागामध्ये मुंडे फॅमिलीचं फार आधीपासूनचं वर्चस्व राहिलेलं आहे. गोपीनाथ मुंडे म्हणायचे की परळी जर माझी माय असेल तर शेवगाव पाथर्डी ही माझी मावशी आहे, असं म्हणत त्यांनी या दोन्ही मतदारसंघांना एकत्रित केला होता. तर मुंडे समर्थकांकडून प्रीतम मुंडे यांनी कुठल्या मतदारसंघातून लढलं पाहिजे, कोणता मतदारसंघ अनुकूल आहे तेच आपण बघतो. तर सुरुवात करूयात पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघापासून. मंडळी, पाथर्डी शेवगाव मतदारसंघामध्ये सध्या भाजपच्या मोनिका राजळे ह्या आमदार आहेत. त्या पंकजा मुंडे यांच्या जवळच्या आहेत,
आणि मध्यंतरी काही गोष्टी निर्माण झाल्या होत्या की ज्यावेळेस पंकजाताईंना जर लढायचं असेल तर त्या पाथर्डी शेवगावमधून लढतील आणि मोनिका राजळे त्यांना त्यांची जागा देतील. परंतु आता पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन हे भाजपने केलेलं आहे, विधान परिषद त्यांना देण्यात आलेली आहे. परिणामी प्रीतम मुंडे यांचा या ठिकाणाहून नंबर लागावा अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्याचबरोबर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे म्हणायचे, जसं आपण आत्ताच बोललो की परळी माझी माय असेल तर पाथर्डी माझी मावशी आहे. दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे गंगाखेड विधानसभा मतदारसंघ. रासपचे रत्नाकर गुट्टे हे या ठिकाणाहून आमदार आहेत आणि या ठिकाणाहून देखील गंगाखेड विधानसभा मतदारसंघामधनं प्रीतम मुंडे यांनी लढावं असं त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. रत्नाकर गुट्टेंनी पंकजा मुंडेंसाठी मतदारसंघ सोडण्याची तयारी त्यावेळेस दाखवलेली होती, त्यामुळे आता पुन्हा ही तयारी ते प्रीतम मुंडेंसाठी दाखवतात का हे देखील बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि लोकसभेला महायुतीच्या महादेव जानकरांना या ठिकाणाहून 6,000 मतांचं लीड मिळवून देण्यात रत्नाकर गुट्टे हे यशस्वी ठरले होते, त्यामुळे रत्नाकर गुट्टे यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये ते जर मतदारसंघ सोडणार असतील तर प्रीतम मुंडे या त्या ठिकाणाहून लढू शकतात. तर माजलगाव मतदारसंघामध्ये देखील प्रीतम मुंडेंनी लढावं असं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके हे या ठिकाणाहून आमदार आहेत आणि ते आता सध्या अजित पवारांच्या सोबत आहेत, ते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे या माजलगाव विधानसभा मतदारसंघामधनं प्रीतम मुंडे यांनी लढावं असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर माजलगाव मतदारसंघामध्ये लोकसभेला पंकजा मुंडे यांना 935 मतांचं लीड हे मिळालं होतं. लीड फार काही मोठं नसलं तरी लीड मिळालं होतं एवढं मात्र निश्चित आहे. त्यामुळे या ठिकाणाहून देखील प्रीतम मुंडेंसाठी एक चांगलं वातावरण निर्माण होऊ शकतं. परंतु प्रकाश सोळंके हे ही जागा प्रीतम मुंडे यांच्यासाठी सोडतील का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे आष्टी विधानसभा मतदारसंघ. राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे हे या ठिकाणाहून आमदार आहेत. आष्टी, पाटोदा, त्याचबरोबर पाथर्डी, शेवगाव ही मतदारसंघ लागून असलेली मतदारसंघ आहे. आष्टी मतदारसंघ हा बीडमध्ये जरी येत असला तरी या मतदारसंघावर मोठा प्रभाव हा नगर जिल्ह्याचा आहे आणि या भागात जी गडांची परंपरा आहे किंवा जे गड या भागामध्ये आहेत त्या गडांमुळे समाज हा एकवटलेला आहे. त्यामुळे लोकसभेला पंकजा मुंडे यांना तब्बल 32,221 मतांचं लीड हे आष्टी मतदारसंघामधनं मिळालेलं होतं. पंकजा मुंडे यांचं लीड हे आष्टी त्याचबरोबर परळी या भागातून सर्वाधिक होतं, त्यामुळे ही अत्यंत बांधलेली मतदारसंघ आहेत मुंडे फॅमिलीने. त्यामुळे प्रीतम मुंडेंसाठी हा मतदारसंघ सर्वात जास्त अनुकूल आहे असं म्हणायला देखील हरकत नाही आहे. त्याचबरोबर गेवराई मतदारसंघ, भाजपचे लक्ष्मण पवार हे या ठिकाणचे आमदार आहेत आणि त्यांनी नुकतंच आपण निवडणूक लढणार नाही असं लक्ष्मण पवारांनी जाहीर केलं. आता भाजपकडनं ही निवडणूक लढणार नाही आहेत की वेगळ्या कुठल्या पक्षाकडनं ते निवडणूक लढणार आहेत यामध्ये सध्या ही गोष्ट गुलदस्त्यात आहे. कारण लक्ष्मण पवार यांना सध्या या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला काम करू दिलं जात नाही आहे किंवा आपल्यावरती प्रेशर निर्माण केलं जात आहे आणि असं म्हणत त्यांनी सरळ सरळ धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं होतं. त्यामुळे धनंजय मुंडे हा मतदारसंघ भाजपसाठी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी सेफ करतायत का लक्ष्मण पवारांना बाजूला करून असा देखील प्रश्न उपस्थित होतो आहे. आणि लक्ष्मण पवार जर का भाजपकडनं ही निवडणूक लढणार नसतील तर मग ते कुणाकडनं ही निवडणूक लढतील किंवा ते निवडणूक लढणारच नाही. आणि जर लढणार असतील तर अशा काही गोष्टी समोर येत होत्या की ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं ही निवडणूक गेवराईमधनं लढू शकतात. आता जर का शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं लक्ष्मण पवार हे निवडणूक लढणार असतील तर त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची मोठी गोष्ट असणार आहे. कारण या भागामध्ये सर्वाधिक प्रभाव हा आरक्षण लढ्याचा पाहायला मिळतो आहे. त्यामुळे आरक्षण लढ्याच्या प्रभावामुळे लक्ष्मण पवार हे भाजपकडनं जर लढले तर त्यांची सीट जाण्याची शक्यता जास्त आहे. परंतु ते जर का शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं लढले तर निश्चित ते पुन्हा एकदा ताकदीनिशी फाईट देऊ शकतात आणि याच मतदारसंघातून
प्रीतम मुंडे यांनी लढावा असं त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतं. तर लक्ष्मण पवार निवडणूक लढणार नाही आहेत भाजपकडनं गेवराईमधून असं सांगितलं जात आहे, त्यामुळे ही निवडणूक अतिशय महत्त्वाची. तर मंडळी आपण या निष्कर्षापर्यंत आता पोहोचतो आहोत की आष्टी मतदारसंघ जो आहे आकडेवारीच्या हिशोबाने जर विचार केला तर तो प्रीतम मुंडे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण 32,221 मतांचं लीड पंकजा मुंडे यांना मिळालं होतं. ते लीड निश्चितच काही प्रमाणात घटलं जरी तरी विजय मात्र निश्चित असू शकतो असं बोललं जातं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाथर्डी शेवगाव, कारण या मतदारसंघामध्ये खूप मोठी बांधणी ही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी केलेली होती. त्यामुळे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जे म्हणायचे की परळी माझी माय असेल तर पाथर्डी माझी मावशी आहे, त्यामुळे या मतदारसंघामधनं देखील प्रीतम मुंडे यांना अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते असं आता बोललं जाऊ लागलं. मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं? प्रीतम मुंडे यांना या 5 मतदारसंघामधनं जर लढायचं असेल तर तो कुठला मतदारसंघ असेल, कुठला मतदारसंघ प्रीतम मुंडे या निवडतील? पाथर्डी, शेवगाव, गंगाखेड, माजलगाव, गेवराई की आष्टी, या मतदारसंघांपैकी कुठला मतदारसंघ प्रीतम मुंडे निवडतील? कमेंट करून अवश्य कळवा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे देखील कमेंट करून अवश्य सांगा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.